नाशिक महानगरपालिकेच्या कारभारावर तसेच कोरोना काळातील उपाययोजना यावर ज्येष्ठ नगरसेवक आणि माजी सभागृह नेते दिनकर अण्णा पाटील यांनी माध्यमांशी बोलताना नाशिक महानगरपालिकेतील विविध मुद्द्यांवर चर्चा केली. त्यामध्ये नाशिक शहरात वाढत असलेल्या कोरोना रुग्णसंख्येत महापालिका प्रशासनाच्या उपाययोजनांवर त्यांनी वक्तव्य केले. तसेच महापालिका आयुक्त व महापौर हे कोणत्याही प्रकारचे काम करत नसल्याचं वक्तव्य दिनकर अण्णा पाटील यांनी यावेळी केले. सध्या शहरामध्ये कोरोना रुग्णांची मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. महापालिका सांगत्या उपाय करत आहे पण उपाय होताना दिसत नाही. तर प्रशासन नेमके काय काम करत आहे हे बघा. मी मागे सांगितलं होतं की प्रशासनाने कार्यालयीन आदेश काढला होता. मागे बोललो ना आजही बोलतो. त्या कार्यालयीन आदेशा नव्हे कोणतंही काम केलं जात नाही आहे. आज नाशिक शहरामध्ये मालेगावपेक्षा पुण्यापेक्षा मुंबईपेक्षा वाईट परिस्थिती नागपूरपेक्षा वाईट परिस्थिती आहे. माझ्या इथं 6 दिवस टेस्टिंग केल्या त्याच्यामध्ये 750 नागरिकांचे टेस्टिंग केल्यावर त्याच्यात 150 लोक निघाले. म्हणजे 20% एवढ्या मोठ्या प्रमाणात आणि त्यांना ॲडमिट कुठं करावं कोणत्या प्रकारची नियोजन नाही आहे. ट्यूशन रुग्णालय त्या ठिकाणी पेशंट गेल्यानंतर लवकर त्या ठिकाणी ट्रीटमेंटही मिळत नाही आणि लवकर घेतलंही जात नाही. नाशिक महापालिकेत मी कित्येक वेळा सांगितलं का नाशिक म्हणजे शासनाने सुद्धा महाराष्ट्र शासनाने सुद्धा सांगितलेलं आहे. केंद्र शासनाने सांगितलेलं आहे की तुमच्याकडे किती बेड आहे किती व्हेंटिलेटर आहे आणि ते त्याची दररोज माहिती दिली पाहिजे. दवाखान्याच्या बाहेर लिहिलं पाहिजे. कारण आज आपण आम्हाला एवढं फोन येतात नागरिक जेव्हा पेशंट कुठं तपासला जातो त्याला कोरोना झाला असं जेव्हा सांगितलं जातं तो पॉझिटिव्ह निघतो तेव्हा त्या पेशंटने ॲडमिट कडं व्हावा हा त्याला प्रश्न पडतो. आणि प्रायव्हेटमध्ये गेल्यावर 9-10 लाख रुपये जर बिल होत असेल तर गोरगरिबांनी द्यावा कुठं आज जगण्याचा प्रश्न पडलेला आहे. त्यामुळे कुठं नियोजन नाही. आज सुद्धा मी एक पत्र दिलं आहे तुम्हाला मी ते देतोय. HODंना पत्र दिलं आयुक्तांना दिलं की तुम्ही कोरोनामुळे हे नाशिक शहर आपले कुटुंब आहे या ठिकाणी लोकांचे खूप हाल होत आहेत. आपण काम करावं लोकांना विश्वास द्या विश्वासाने काम करा आणि त्यांना परफेक्ट ज्या ठिकाणी तुम्ही टेस्ट करतात टेस्ट केल्यावर महापालिकेने आणि खरं सिव्हिलनीच ॲडमिट केलं पाहिजे. आणि दोन्ही सरकारी दवाखान्यांमध्ये जर ॲडमिट केलं तर लोकांना पैसे लागणार नाही. नाशिक महानगरपालिकेमध्ये ज्या लॅब असतात जिथे कोरोना चाचणी होते तेथे सुद्धा म्हणजे ज्या लोकांना कोरोनाची लागण नाही आहे त्यांचेसुद्धा रिपोर्ट हे पॉझिटिव्ह येत आहे आणि चुकीच्या पत्त्यांवरती सुद्धा त्यांचे रिपोर्ट जात आहे. तर अशा लॅबवरती आता मनपा आयुक्त बोलले की कारवाई करणार आहे पण कधी कारवाई होणार काय सांगणार तुम्ही याच्याबद्दल नागरिकांची प्रचंड नाराजी. मनपा आयुक्तांना विनंती करणार आहे की आपण प्रमुख आहात शासनाने तुम्हाला संपूर्ण अधिकार दिलेले आहेत. आपल्याला वाटत असेल की आज आपल्याला कोणी विचारत नाही पण ज्या दिवशी कोरोना संपेल त्या दिवशी मात्र महासभेमध्ये आयुक्तांना याचं उत्तर द्यावं लागेल. HODंना उत्तर द्यावं लागेल. विभागीय अधिकाऱ्यांना उत्तर द्यावं लागेल. जो कार्यालयीन आदेश आहे 13/3/2020 मला वाटतं तो एक आदेश काढलाय 16/3/13/3 एक कार्यालयीन आदेश काढलेला आहे. त्या आदेशामध्ये नेम सांगितलेले काय अधिकारी इथं नेमलेले आहे त्या सगळ्या अधिकाऱ्यांना जाब विचारले जातील याची आपण नोंद घ्या. आणि प्रत्येक माणसाचा हिशोब दिला विचारला जाईल. तुम्ही असं समजू नका की आज तुम्ही मालक झालेले सारखं वागतायत. हे जे चाललंय हे चुकीचं चाललेलं आहे. तसेच कोरोना काळातील नियोजन यावरूनही महापालिका प्रशासनावर दिनकर अण्णा पाटील यांनी सडेतोड टीका केली. मालेगावमध्ये सगळे गरीब दुबळे लोक आहे आणि तिथला कोरोना बरा होतो. मात्र नाशिक शहर हे एकदम पैशावालं शहर आहे आणि मग इथं लूट कशी करायची आर्थिक लूट जनतेची ही अशी लूट केली जाते असं लोकांचं मत आहे. हे खरं जर असेल तर हे योग्य नाही आहे. याला आयुक्तांनी महापौरांनी सगळ्या विरोधी पक्ष नेते असेल सर्व पक्ष मिळून 127 नगर शासकाने याला विरोध केला पाहिजे आणि जनतेला सहकार्य केलं पाहिजे. आमदार खासदारांनी मदत केली पाहिजे पालकमंत्र्यांनी मदत केली पाहिजे. त्या पद्धतीने कोणीच काम करताना दिसत नाहीये. कोणाचा वचक नाहीये. त्यामुळे अधिकारी मालक झालेत आणि अधिकारी मालकासारखे वागतायत. शासन मात्र राज्य केंद्र शासन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे
अतिशय कष्ट करता है, प्रामाणिकपणे काम करता है। या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आघाड़ी सरकार प्रामुख्याने काम करते हैं, त्याच्यामध्ये काही लोक काम करत नाहीये। सगळ्यांनी काम केलं पाहिजे, लोकांना धीर दिला पाहिजे। लोक पेशंट पैसे नसल्यामुळे पेशंट सोडून देत आहेत, अशी जर परिस्थिती असेल तर हे योग्य नाहीये। यावेळी बोलताना दिनकर अण्णा पाटील यांनी नाशिक महानगरपालिका पेस्ट कंट्रोल ठेका रद्द करावा, अन्यथा आम्ही न्यायालयात जाऊ असे सांगत विरोध दर्शवला। नाशिक महापालिकेचा पेस्ट कंट्रोलचा ठेक्याबद्दल 19 कोटीचा ठेका हा 46 कोटीला गेलाय, काय सांगाल? खरंतर पेस्ट कंट्रोलचा जो ठेका आहे हा पहिल्यापासून एक धंदा म्हणून सुरू केलेला आहे। कोणत्या प्रकारचा फायदा नाशिककरांना नाही, त्याच्यापासून कोणते डास मेले जात नाही, कोणताही काही त्याचा उपयोगच नाही आहे। त्याच्यामध्ये पाणी टाकलं जातं आणि लोकांच्या फसवणूक सह्या घेतल्या जातात, त्यामुळे हा ठेका रद्द करावा कायमस्वरूपी आणि महापालिकेच्या वतीनं ते काम करावं। महापालिकेचे कर्मचारी आहे ना, त्याचे 250 कर्मचारी ना, त्यांच्याकडून काम करावं, ठेका देऊ नये। मी कालच सभापती स्थायी समिती यांना पत्र दिलेले, आज आयुक्तांना महापौरांना यांना विनंती करतो तो ठेका रद्द करण्यात यावा, अन्यथा मी न्यायालयात जाऊ। आम्ही याची आपण नोंद घ्यावी। लूट चालू आहे, आर्थिक लूट केली जाते महापालिकेची, जनतेच्या पैशाची आर्थिक लूट केली जाते। कोणत्याही प्रकारे ते फक्त जगण्याचं एक साधन ठेकेदाराला आणि अधिकाऱ्यांच्या जगण्यासाठी केलेलं आहे ते, त्यामुळे माझा त्याला सक्त विरोध आहे। कोरोना प्रादुर्भाव वाढला असताना शहरात डॉक्टरांवर हल्ले वाढले आहे, याविषयी देखील त्यांनी आपलं मत व्यक्त केले। यावेळी भाजपाच्या नगरसेवकांनी भाजपाच्याच कारभाराविषयी नाराजी व्यक्त केल्याचं दिसून आलं। नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी सिद्धार्थ लोखंडे, सातपूर।